नमस्कार मित्र हो, आज आपण वर्डप्रेस या साईटवरती स्वतःचे वेबपेज कसे तयार करायचे त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। तर सर्वप्रथम आपण वर्डप्रेस.com या वेबसाईटवरती जाऊया। त्यासाठी तुम्हाला ॲड्रेस बारमध्ये ॲड्रेस टाईप करावा लागेल, www.wordpress.com, एंटर। इथे तुम्हाला उजव्या बाजूला वरच्या दिशेला लॉग इन आणि गेट स्टार्टेड हे दोन ऑप्शन्स दिसतील। जर तुमचे ऑलरेडी wordpress.com वरती अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन ह्या ऑप्शनला क्लिक करू शकता, किंवा नवीन व्यक्तीसाठी गेट स्टार्टेड ह्या लिंकवरती क्लिक करा। तुम्हाला ही स्क्रीन दिसेल, इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील, स्टार्ट विथ ब्लॉग, स्टार्ट विथ वेबसाईट। तर सर्वप्रथम आपण स्टार्ट विथ अ ब्लॉग ह्या पेजला क्लिक करूया आणि स्क्रीनवरती तुम्हाला सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स दिसतील। तर यापैकी तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही एक थीम पिक करू शकता। सध्या मी माझ्या आवडीची ही थीम पिक करतो। त्यानंतर तुम्हाला तुमचा यूझर नेम डिसाईड करावा लागेल। तर इथे अवेलेबल असलेल्या यूझर नेमपैकी kolhalkar.wordpress.com हा ऑप्शन फ्रीली अवेलेबल आहे, त्याला मी क्लिक करतो। त्यानंतर स्क्रीनवरती तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, काही फ्री आहेत आणि काहींना तुम्हाला पेमेंट करावं लागेल। तर सध्या स्टुडंटसाठी किंवा न्यू लर्नरसाठी फ्री हे ऑप्शन आहे, त्यामुळे आय विल गो विथ फ्री ऑप्शन। इथे तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड सेट करावा लागेल। तर इथे तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाईप करावा लागेल। इथे मी माझा ईमेल ॲड्रेस टाईप करतो, हे तुमचं युझर नेम जे सुरुवातीला तुम्ही सेट केलेलं आहे, आणि इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकावा लागेल। त्यानंतर कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करा। तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल की कॉंग्रॅच्युलेशन्स, युअर साईट इज लाईव्ह। त्यानंतर व्ह्यू माय साईटवरती क्लिक करा। तुमच्या इंटरनेटच्या स्पीडनुसार थोडासा वेळ लागेल। तर ही तुम्हाला मेन स्क्रीन ओपन झालेली दिसेल। इथे तुम्हाला माय साईट आणि डाव्या बाजूला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील, आणि इथे तुमच्या साईटचं टायटल दिसेल की जे तुमचं सेट केलेलं युझर नेम आहे। माझ्या केसमध्ये kolhalkar.wordpress.com, कोल्हाळकर हे माझं युझर नेम आहे, ते युझर नेम .wordpress.com या नावाने सेव्ह झालं आहे। त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स इथे तुम्ही मेनू बारमधून सिलेक्ट करू शकता, त्यामध्ये कलर, फॉन्ट आणि बरेच काही ऑप्शन आहेत। आता मी माझा पहिला ब्लॉग ह्या वेबसाईटवरती लिहितो आहे, त्यासाठी तुम्हाला माय फर्स्ट ब्लॉग क्लिक करावा लागेल। तर इथे माय फर्स्ट ब्लॉग, त्यासाठी माय साईटवरती जाऊन ब्लॉग पोस्टवरती क्लिक करावं लागेल। इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील। तर ह्या केसमध्ये माय ब्लॉग पोस्ट हा तुम्ही एडिट करू शकता। इथे तुम्ही टायटल चेंज करू शकता, इट इज माय
first block post. इथे तुम्ही तुमच्या पहिल्या पोस्ट मधले सगळे काही डिटेल्स व्यवस्थित लिहू शकता. हॅलो फ्रेंड्स, दिस इज माय फर्स्ट ब्लॉग पोस्ट. तर सध्या वेबसाईट वरती जो महिना तुम्हाला लिहायचा आहे तो तुम्ही सेट केलेला आहे. डाव्या उजव्या बाजूला तुम्हाला टू अपडेट चेक युअर ईमेल अँड कन्फर्म. जोपर्यंत तुम्ही हा लिंक, जी लिंक तुमच्या ईमेलवरती पाठवलेली आहे, ती लिंक जोपर्यंत तुम्ही कन्फर्म करत नाही तोपर्यंत हा तुमचा ब्लॉग तुमच्या वेबसाईटवरती पब्लिश होणार नाही. तर सर्वप्रथम मी माझ्या ईमेलमध्ये आलेली लिंक, ही जी समोर दिसते आहे, तिला क्लिक करतो अँड कन्फर्म नाव हे ऑप्शन दाबल्यानंतर इथे तुम्हाला ईमेल कन्फर्मेशन आणि व्हेरिफिकेशनचा ब्लॉक दिसेल. इथे तुम्ही आता उजव्या बाजूला वरती बघू शकता अपडेट ऑप्शन इथे दिसते आहे. सुरुवातीला ते नव्हते. हे ऑप्शन तेव्हाच इथे दिसेल जेव्हा तुमच्या ईमेलमधली लिंक तुम्ही कन्फर्म कराल. तर आता मी माझ्या ईमेलमधली लिंक कन्फर्म केली आहे, त्यामुळे आता मी अपडेट ह्या बटणावरती क्लिक करतो आणि जो काही मजकूर मी इथे छापलेला आहे तो आता पब्लिश झालेला आहे. तुम्ही तयार केलेल्या वेबपेजचा प्रिव्ह्यू तुम्ही इथे लेफ्ट डाव्या बाजूला वरती साईट प्रिव्ह्यू ह्या ऑप्शनवरती क्लिक करून बघू शकता. तर तुमचं ही वेबपेज ह्या पद्धतीने दिसेल. इट इज माय फर्स्ट ब्लॉग पोस्ट. जे मी डिटेल्स माझ्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले होते ते इथे तुम्हाला दिसतील. त्यानंतर डाव्या बाजूलाच खाली सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करा. आता इथे मला माझी इमेज साईट आयकॉन म्हणून सेट करायची आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही चेंज या ऑप्शनला क्लिक करा आणि सध्या मी माझा फोटोग्राफ इथे तर सध्या मी माझा फोटो इथे सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट केल्यानंतर कंटिन्यू म्हणा. इथे तुम्हाला फोटो थोडासा ॲडजस्ट करावा लागेल. डन. तुमच्या साईटच्या आयकॉनवरती हा फोटो अपलोड होईल. साईटचं टायटल तुम्ही देऊ शकता. माझ्या केसमध्ये हे टायटल मी माझं नाव म्हणून सेट करतो आहे. तुमच्या वेबसाईटला टॅगलाईनही तुम्ही देऊ शकता. आणि सेव्ह सेटिंग या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर तुम्ही साईटचा प्रिव्ह्यू बघू शकता. इथे जे मी टायटल माझ्या साईटला दिले होतो ते साईट टायटल तुम्हाला इथे प्रिव्ह्यूमध्ये दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही नवीन नवीन पेजेस तयार करून छान पद्धतीने तुमच्या वेबपेज आणि वेबसाईट तयार करू शकता. धन्यवाद.